कोपरगाव शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक बसस्थानक परिसरात पोहोचल्यानंतर कृष्णा टी हाऊसजवळ पथदिवे असलेल्या नगरपालिकेचा पोल वाहनाच्या धक्क्याने कोसळल्याने एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मिरवणूक सुरू असताना अचानक पथदिवे असलेला पोल कोसळल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. अचानक पळापळ सुरू झाल्याने शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचले आणि गर्दी बाजूला केली. पोल रस्त्यावर आडवा झाल्याने आणि या पोलमध्ये करंट असल्याने कोणाला इजा होऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ वायरमनला बोलावून वायर कट करायला सांगितले. मिरवणुकीतील काही तरुणांनी सदर पोल बाजूला केले. या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नसली तरी मात्र तिथे उभे असलेल्या रिक्षाचे समोरची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. विलास पवार हा गरीब रिक्षाचालक रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विलास पवार, माझी गाडी शिवनेरी स्टँडला नंबर नव्हती. आता नगरपालिकेचं काम असतं, गाडीचं धक्का लागला वाटतं. नगरपालिकेचं काम गाडी उपाडला, गाडीची माझी फार नुकसान झालेली आहे. तरी पण नगरपालिकेनं माझं गाडीची भरपाईकी करावं लागतं. त्या गाडीचे त्या गाडीचा धक्का लागला त्या गाडीला आम्हाला.